एकदम सुंदर अशी छोटी डिझाइनर बाही कशी बनवायची याचं अगदी सोपं कटिंग सांगणार आहे। तर त्यासाठी आपण इथे 32 छातीच्या मापाचं हे पहिले छोट्या बाहीचं जे रेग्युलर आहे ते कटिंग करूया, मग त्याला पुढे कशा पद्धतीने डिझाईन बनवायचं ते सांगते। तर या ठिकाणी सुरुवातीला आपण बाहीची लांबी टाकायची आहे। बाहीची लांबी अधिक 1 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ऍड करायचं आहे, अस्तरची असू नये तर बिना अस्तरची असो 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं। आता हे 32 छातीचं आहे त्यामुळे इथे 8 इंच आपण ही बाहीघडी घेतलेली आहे, हे अंतर जोडून घ्यायचं। हा बॉक्स बनवून घ्यायचा। हे जे बाहीघडीचं अंतर टाकलेलं आहे त्याचं आपण मध्य करून घेऊया आणि मध्यापासून आता हा 3 इंचाचा बॉक्स बनवायचा। प्रत्येक बाहीच्या लांबीनुसार हा बॉक्स बदलत असतो, याचा व्हिडिओ पण युट्यूबला अपलोड आहे तो बघा। त्यानुसार हे बाहीचा बॉक्स बदलला तर तुमची बाही अगदी परफेक्ट येते। मग फिटिंगच्या बाजूकडनं इकडनं आपण हे 1.5 इंचाचं मार्किंग करूया आणि घडीकडनं 1.5 इंचाचं मार्किंग आणि हा बाहीचा आकार द्यायचा। आता हा जो वरून आकार दिलाय हा ब्लाउजला मागे जोडायचा आणि हा जो आकार देणार आहे हा ब्लाउजला पुढे जोडायचा आहे। मग त्यानंतर खाली दंडघेराचं माप अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, हे अंतराला 6 इंच हे अंतर इथे पट्टीने जोडून घ्यायचं। हे झालं आपलं रेग्युलर बाहीचं कटिंग तयार। आता ह्या बाहीचं कटिंग करून घेऊया आणि मग त्याला पुढच्या बाजूला इथे आपण एक डिझाईन लावणार आहोत। तर ते डिझाईन कशा पद्धतीचं आहे ते दाखवते। त्याला अम्ब्रेला बेल बाही असं म्हणतात, अगदी खालचं बेल पूर्ण अम्ब्रेला गोल घेरामध्ये येतं। तर त्याचं कटिंग कसं करायचं हे अगदी सोपं आज तुम्हाला सांगणार आहे। या बाहीवरूनच आपल्याला त्याचं कटिंग करायचं आहे। नवीन बघणाऱ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आता आपले ड्रेसचे पण क्लासेस चालू झालेले आहेत, ऑनलाईन शिवण क्लासेस। जर तुम्ही इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे, या नंबरवर माझ्याशी संपर्क करून तुम्ही ड्रेसच्या बॅच संदर्भातली सर्व माहिती मिळवू शकता। आता खालच्या बाजूला जे डिझाईन आपल्याला काढायचं आहे त्याकरता आपल्याला पेपरची घडी अशा पद्धतीने तिरकस करायची आहे। हा इथे पेपर घेतलेला आहे, ह्या पेपरला इथे डबल घडी आहे, ही डबल घडी आहे आणि मी अशी तिरकस मध्ये ही घडी घातलेली आहे। म्हणजे हा 4 पदरी पेपर झाला। कपडा पण घेताना आपल्याला हा 4 पदरीच घ्यायचा आहे। मग त्यानंतर हे जे बाहीचं आहे दंडघेराला पण आपण इथे घडी घेणार आहोत। हे घडी घेतल्यानंतर हे जेवढं अंतर आहे ते अंतर आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं आहे। हे अशा पद्धतीने इथे आपण हे अंतर टाकून घेणार आहोत। हे इथे अंतर टाकून घेतलं आणि कटिंग करताना कपड्यावर वरच्या बाजूला आपल्याला हे 1/2 इंचावर कटिंग करायचं आहे। जरी आपण सेम हे माप टाकलं ना तरी वरती 1/2 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे। मग त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला जेवढ्या लांबीचं हे बेल हवे असेल तेवढं हे अंतर टाकायचं आहे। आता मी हे 6 इंचाचं करणार आहे त्यामुळे हे ठिकठिकाणी इथे 6 इंचाचं मार्किंग करून घेणार, म्हणजे आपला आकार व्यवस्थित येतो। हे ठिकठिकाणी इथे 6 इंचाचं मार्किंग करून घेतलं, हा गोलाकार आखून घ्यायचा। आता याचं कटिंग करून दाखवते ही बाही कशा पद्धतीने तयार होते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। कटिंगला पण सोपी आहे आणि शिवायला पण सोपी आहे। साधं आपला रेग्युलर इथे काठ जशा पद्धतीने जोडतो तसा हा राऊंड इथे आपल्याला फक्त जोडायचा आहे। ही बाही छोट्यामध्ये पण छान दिसते आणि मोठ्यामध्ये पण छान दिसते। हे आपलं कटिंग तयार झालेलं आहे। हे अशा पद्धतीने कटिंग तयार होणार आहे। ज्यावेळेस आपण इथे बाहीला हा आकार जोडतो तर सुंदर अशी इथे फ्रिल तयार होते, फुगीरपणा तयार होतो। मग तुम्ही इथे ब्लाउज पीस आणि साडीच्या कपड्याची जरी तुम्ही हे बेल तयार केली आणि ह्या दंडघेराच्या ठिकाणी तुम्ही लावली तर सुंदर तुमची अशी छोट्यामध्ये ही फ्रॉक स्टाईल, हे बघा सुंदर अम्ब्रेला बेल डिझायनर बाही तयार होते। सुंदर अशी बाही शिवून बघा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारणं विसरू नका। धन्यवाद।